हे जे सेलिब्रेशन करणार आहे आपण हे पूर्ण फॅमिली सोबत सेलिब्रेशन असणार आहे. मॅडम तुम्ही पण या. यस सर. जोरदार काळाने आपण दिलं सर. बघा हे त्यांनी कसं अचीव केलं असेल बघा, हे त्यांनी काहीच नाही केलं. तुम्हाला कुठं वाटेल माझ्या सोबत ते कंपनीत काम करतायत, माझ्या सेकंड थर्ड लाईन ला ते वर्क करतायत. त्यांनी व्यवस्थित रित्या त्यांचं काम करत असताना लोकांना प्रमोट करत 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 आमचं सपोर्ट घेत राहिले. अल्टिमेटली आम्ही 8 तास सोबत होतो, त्यातला अर्धा तास 1 तास माझा पंकज सरांचा वेळ घेत राहिले, त्यांच्या अडचणी विचारत राहिले, लोकांपर्यंत पोहोचत राहिले. महिन्याच्या एंडला त्यांची 4 लोक आरामात झाली आणि हेच आपल्याला करायचंय. आपल्याला काय करायचंय तर आपल्याला आपल्या फावल्या वेळात रोज कमीत कमी सातत्य ठेवून अर्धा तास 1 तास बिझनेस रूपाने द्यायचंय. बिझनेस रूपाने द्यायचं असेल तर सातत्य खूप गरजेचं असतं. त्यानेच तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येतो, प्रॅक्टिस वाढते. आज आलेल्या अडचणी उद्यासाठी सफलतेसाठी मार्ग देतात आणि तेच त्यांनी केलं. अल्टिमेटली ती पहिली लेवल ते पास झाले, लक्षात घ्या. दुसरे जे मागच्या महिन्याचे आपले स्टार आहेत पंकज चौधरी सर, त्यांना मी इन्व्हाइट करतो. पंकज सरांची ख्याती सांगतो. पंकज सरांनी माझ्या सोबत जवळपास 1.5 वर्षापासून वर्क करताय. मी माझं जे काम करत होतो मला कमीत कमी 1.5 महिना 2 महिने सांगितलं की साहेब तुम्ही करता मला पण काहीतरी सांगा, मला पण काहीतरी सांगा. म्हटलं बाबा तू जे करतोय ना ते व्यवस्थित समाधान रीतीने कर. जेव्हा मला वाटलं की नाही आता हा करू शकतो त्यावेळेला मी त्याला पेरलं. पेरल्यानंतर त्याने जेव्हा मला सांगितलं सर हे तर असं आहे माझ्या तर आवाजात प्रॉब्लेम आहे, मला बोलण्याला अडचण आहे, लीडरशिपला अडचण आहे. म्हटलं हेच आपल्याला घडवायचंय, तुला लीडर करणं हीच आमची जबाबदारी आहे. मी जर तुझा साहेब असेल तर साहेबाचं कामच आहे की त्याने त्याच्या हाताखालच्या लोकांना मोठा करायचंय. आज मी माझ्या 21 वर्षाच्या करिअरमध्ये मी 5,666 फॅमिलीला मेडिक्लेम देतोय आणि माझ्यामध्ये आली ती पहिल्या दिवशी नव्हती. म्हटलं मी पण माझ्या घरमालकाकडे वरती राहायचो, खाली जेवायला यायचो आणि टीव्ही बघता बघता वरती जायचो, झोपायचो, कोणाकडेही मीही जात नव्हतो. ज्या वेळेला मला चांगले व्हीपी चांगले जीएम मिळाले त्यांनी सजेस्ट केलं की तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्हाला कशा पद्धतीनं वर्क करावं लागेल, कशा पद्धतीनं लोकांना कन्व्हिन्स करावं लागेल, कशा पद्धतीनं नेटवर्क डेव्हलप करावं लागेल. जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा त्यांनी कॉन्फरन्स मध्ये आम्हाला शेजारी बसवून सांगितलं. अक्षरशः कधी कधी आम्ही स्वतः इरिटेट होत होतो की यार साहेब असं दे फालतूचा डोक्याला ताप देतो, पण ते आम्हाला जेव्हा इन्कम रूपाने वाढत गेलं, लक्षात घ्या, त्यातनं जेव्हा पैसा मिळत गेला तेव्हा आमचाही इंटरेस्ट वाढत गेला. आजच्या घडीला माझी मिसेज माझ्याजवळ विचारा, कधी कधी तर मी रात्री 12:30 उठतो, बॅग उचलतो तिला म्हणतो कडीला, तिलाही माहिती नसतं की आज जळगाव जाणार आहे का भुसावळ जाणार आहे का, कारण मी माझं टार्गेट ठरवलेलं असतं. तुम्हाला आज
80,000 1,00,000 1,20,000 बिझनेस आणायचा आहे आणि हे त्या लीडर्सच्या रूपाने त्यांनी आम्हाला शिकवलं, अडचणीतून मार्ग काढायला शिकवलं. अडचणी प्रत्येक ठिकाणी आहेत मित्र, दैनंदिन आयुष्यात आहेत, फॅमिलीज मध्ये आहेत, परिवारामध्ये आहेत, एवढंच नाही तर तुमच्या संपूर्ण सराउंडिंग मध्ये मार्ग काढला तर तुमची प्रगती 100% होणार. आणि मार्ग काढण्यासाठी संपूर्ण टीम, या कंपनीची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. सीसीएम क्लब मेंबर पासन तुम्ही बघितलं असेल रुबी डायरेक्टर पर्यंत सर आपल्या सोबत 24 तासासाठी अवेलेबल आहे. केव्हाही तुम्हाला मला कोणती अडचण असो आपल्याला अडवाईस द्यायला प्रत्येक लेवलची व्यक्ती आपल्या सोबत आहे. लक्षात घ्या, त्यासाठी फक्त आपल्याला आपलं पाऊल उचलायचंय. लक्षात घ्या, मागच्या महिन्यात स्टार रूपाने अजून एक फॅमिली उभारली आणि त्या फॅमिलीने खूप चांगलं काम केलं. आज तर आपण ग्रुप मीटिंग सुद्धा त्या फॅमिलीमध्ये करतोय. आतापर्यंत आपण 3-4 मीटिंग त्यांच्याच घरावर त्यांच्याच गच्चीवर केली. खूप सारं चांगलं काम त्यांच्या रूपाने आपण सातपूर परिसरात पसरवण्याचा प्रयत्न केला. आजच मला त्यांच्याच समोरच्या गलीतल्या एका चव्हाण नावाच्या व्यक्तीचा फोन आलाच होता. सर तुम्ही 2 वेळा मीटिंग घेतलं, माझ्या मुलाला तुमच्या कंपनीत कामाला लावलं, मलाच बोलवलं नाही. म्हटलं सर मी खूप लोकांपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगतो पण तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकलो. आता तुम्हाला माहिती झालंय तर तुम्ही पुढच्या बुधवारच्या मीटिंगला आलात तर मला काही अपवाद नाही. म्हटलं साहेब मी आतापर्यंत काय केला? म्हटलं सर्व होईल तर पेशन्स ठेवा. लक्षात घ्या, हे कशाच्या रूपाने आलं, हे त्या माणसाने काहीतरी पेरलं, त्याच्या सोबतच्या 2 लोक 4 लोक 8 लोकांना सोबत घेतलं. आता तिथे जेव्हा 7-8-10 गाड्या लागायला लागल्या तेव्हा लोकांना लक्षात यायला लागलं की इथं काहीतरी होत आहे, इथं काहीतरी लोक बिझनेस करतायत. अल्टिमेटली हे पसरत जातं. बघा सर जसं म्हटले की तुमचा चेन लोक बघून तुमच्या सोबत येतील. आपल्याला सत्य पेरायचं आहे त्याच्यामुळे घाबरायचं नाहीये. जिथे योग्य आहे तिथे योग्य मार्ग दाखवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणाचाही वाईट करायला वेळ मिळणार नाहीये. लक्षात घ्या, अल्टिमेटली लोक आपल्या सोबत जोडणार आहे. का? कारण आपल्याजवळ रिअल सायन्स आहे, सायंटिफिक बांधा आपल्याजवळ आहे. त्याच्यामुळे आपल्याला चुकीचे मार्ग शोधायला वेळ नाहीच आहे. त्याच्यामुळे ज्या व्यक्तीने मागच्या महिन्यात ही सगळी मेहनत, जवळपास 3 मीटिंग आपण त्यांच्या घरी केल्या, असे महेश पाटील सर आणि सुवर्णा मॅडम हे आपले मागच्या महिन्याने योगेश सरांनी सुद्धा या 3 मीटिंग मध्ये आम्हाला खूप मोटिवेट केलं, लोकांसोबत बोलण्याला मदत केली. आणि तुमच्या सगळ्यांच्या शाश्वतीने सांगतो की ह्या महिन्यात जे स्टार झाले त्यांची जबाबदारी वाढते. बघा त्यांची जबाबदारी कशी वाढते, आता जे स्टार झाले त्यांची जबाबदारी वाढून पुढच्या महिन्यात त्यांना स्टार, ईगल असं करत करत आपली टीम डायरेक्टर लेवल पर्यंत कमीत कमी वेळेत घेऊन जायची. आणि त्यासाठी फक्त त्यांना स्वतःला मोटिवेट ठेवून आपल्या टीमला मोटिवेट ठेवायचंय. लक्षात घ्या, सगळ्यांसोबत फोटो घेऊन सर थोडी बस बस मित्र, मला असं वाटतं की आपण जो काही 2 तास आपल्या स्वतःच्या फ्युचरसाठी दिला तो कारणाला चांगल्या कारणाला लागला. लक्षात घ्या, आता जे काय आपण स्टार डेस्टिनेशन बघितलंय हे आपण अजून चांगल्या मोठ्या रूपाने करणार आहोत. लक्षात घ्या, ही आपली सुरुवात आहे, ही आपली सुरुवात आहे. आणि
आणि ही जी सुरुवात आहे ही सुरुवात आपल्याला सातत्य रूपाने पुढे प्रगतीचा मार्ग दाखवत राहणार आहे. लक्षात घ्या, हेच त्याचे लेशन पण आपण अजून चांगल्या रूपाने करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यात काही शंका नाही. पण आपल्याला दोन तीन हॅबिट्स फक्त दैनंदिन लाईफ मधल्या बदलायच्या आहेत, जेणेकरून आमची अशी इच्छा आहे, आमची अशी इच्छा आहे की ऍटलिस्ट महिन्याच्या एंडला आपल्याकडे 25 तार तरी असायला पाहिजे. कारण आपले जे त्यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा केली तर त्यांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण फुलफिलमेंट करणं खूप गरजेचं.